वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वतःबरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिला आहे. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुमरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला आहे. ते पुढे म्हणाले की वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आलं. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागानं वर्षभर राबवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असतं तर 2 दिवसापूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू देखील टळला असता. अगदी सीट बेल्ट लावणं हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणं, सिग्नल न तोडणं, दुचाकी चालवताना मोबाईलवर न बोलणं असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही असं ते म्हणाले. तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचं सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचं महत्त्व जाणलं पाहिजे. विद्यार्थ्यांनीच लाडिकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्यानं पाळला जाऊ शकतो असंही डॉक्टर चव्हाण म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात 10% म्हणजे 17,000 मृत्यू आणि 50,000 जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉक्टर पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे इत्यादी यावेळी उपस्थित होते. वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रिप्ट देखील यावेळी हास्य जत्रा फेम समीर चौगुले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केली. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी प्रस्तावना करून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केलं. तसं सहाय्यक आयुक्त अनिल घेर्डीकर यांनी आभार व्यक्त केले.